आमची बाई पण बसून राहिली त्या झाकण काढा ना नंतर एवढी कशाला लागती बात झाली व्हिडिओ करायचं का दादांनी कॉल केला होता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे दादांनी तुमचं नाव सांगा त्यांना विकास पाचपते ते त्यांनी कॉल आला होता ते त्यांची पडवी जी आहे त्याच्यामध्ये साप येतो कोणत्या जातीचा आहे आपण बघू आणि त्याला रेस्क्यू करू या व्हिडिओ मोड कुठे पण असतो अरे ते लाल बटन दाबला हे काय व्हिडिओ स्टार्ट बघू शकते रेड स्नेक म्हणून बोलला जातो हा काट काढतो आता नाही का म्हणजे बिनविषारी पण बाईट वगैरे करत असतो तुम्ही बघू शकता हा जो आहे ना हे बाबा सोडू नको नाग आहे का दामन आहे इंग्लिश मध्ये रेड स्नेक बोलतात उंदीर वगैरे जर असले ना घरात आजूबाजूला हा खाण्यासाठी येतो याची उंची तो होती 10 ते 11-12 फूट पर्यंत हा जात असतो ही काठी असते त्याची हा काठ काढत होते तिथं आपण त्याला पकडलेले हे बघा काठी होता रे बाबा तुला भी आवना वाटत काढे बघू शकतो मित्र काठी ती ही काठी होती ही काठ काढलेली आणि धामण जातीचं साप आहे त्याला आपण रेस्क्यू करतोय रिलीज करताना पण आपण त्याचा व्हिडिओ बघूयात असेच साप आपल्या घराच्या अवतीभोवती निघाले तर मारत जाऊ नका आम्हाला फोन करा आणि त्यांना चांगले रेस्क्यू करून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देऊ हे बघू शकता तुम्ही ते ना त्या काही काठी असल्यामुळे मला नागासारखं दिसायचं काठीवरती नसतं जी काच जे काढत असतं ना त्याला काहीतरी ग्रिपर घ्यावा लागतो जेणेकरून ग्रिपर घेतला ना की त्याचा आम्ही पुढं पुढं काढत राहतो मागे जर आता हा जो साप आहे ही काठी आहे ना याला ग्रीप घेतो ग्रीप घेतल्यानंतर तो तोंड बाहेर काढतो तोंड बाहेर काढल्याच्यानंतर पुढं पुढं सरकत राहतो आणि जी स्किन आहे ना त्याची पाठी पाठी येत जाते हा तर असेल 5 ते 6 महिने कमी जातो तर हा बाईक वगैरे करत असतो बिनविषारी असतात ते साप पण कीटक खातात झुरळ खातात पाली खातात त्याचे दातांमध्ये घाण वगैरे जे असते बाईट झाली त्यानंतर चावलं तर इन्फेक्शन पण होतं ते चावले तरी आपण म्हणतो बिनविषारी पण काही काहींचे दात तुटायला आलेले असतात थांबले तर पॉइझन आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा दिसल्यास मावशी आता असा बघा बरं असा लगेच हा बघा असा खाल्ल्यावर धामण जातीचा साप आपण बघितलं होता त्याला आपण रेस्क्यू करताना तुम्ही बघितलं होता आता त्याला सोडण्यासाठी आपण आलेलो आहे ते रिलीज करायचं आहे तो साप धामण जातीचा साप आहे आणि काठीवरती धामण जातीचा साप आहे काठ काढलेली आहे त्याने
बघू शकता. ही जी कात आहे, ही कात काढलेली आहे आणि मला असं वाटतंय का ही फर्स्ट टाईम आहे त्याची कात काढण्याची. बघू शकता तुम्ही, कात सोडत चालला होता तर त्या काकूंनी त्या दादांनी आपल्याला फोन केला होता तर आपण त्याला रेस्क्यू केलेलं आहे आणि ही याचं फर्स्ट टाईम आहे कात सोडण्याचं तर आपण त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडत आहे. तुम्ही बघू शकता असाच साप आपल्या घराच्या अवतीभोवती आढळला तर कृपा करून त्याला मारत जाऊ नका. हा भरपूर गरीब जातीचा साप आहे, धामन जातीचा साप आहे, त्याला रेड स्नेक म्हणून बोललं जातं इंग्लिशमध्ये. आणि हा घराच्या आजूबाजूला उंदीर वगैरे असतो त्याला तो खाण्यासाठी येत असतो. तर बघू शकता तुम्ही धामन मोठमोठे डोळे आणि डोळ्यांच्या खाली उभ्या खुणा आणि टपोरे डोळ्याची असते. आपण त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडत आहे. असेच साप आपल्या घराच्या अवतीभोवती आढळले तर आम्हाला फोन करा, आपण त्याला चांगल्या पद्धतीने रेस्क्यू करू आणि निसर्गाच्या सान्निध्यात रिलीज करून टाकू. हा साप जो आहे आपण याला सोडून देतो आहे, तुम्ही बघू शकता.